संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लायू या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल पोलिसांनी केला दोन लाख तीस हजार रुपयाचा चोरीचा मुद्देमाल जप्त कागल पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कागल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी व चेन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या सर्व गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक विभागीय अधिकारी यांनी वेळोवेळी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी मोटरसायकल चोरी करणारे व चेन चोरी करणारे यांना तात्काळ अटक करण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते अशाच प्रकारे गुन्हे केलेल्या आरोपींना अटक केले असता आरोपी लखन कृष्णात माने राहणार वंदूर तालुका कागल आरोपी आब्बास अरुण तळेकर राहणार साकोडी तालुका कराड यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी लकन माने यांनी सांगली पंढरपूर शंकेश्वर इथून मोटरसायकल चोरी केल्या करवीर तालुक्यातील शेळकेवाडी मय रोडवर चेन स्नॅचिंग केल्याचे सांगितले तसेच तिसरा आरोपी विनायक सिद्गोंडा पाटील राणार शंकेश्वर जिल्हा बेळगाव यांनी दोन मोटरसायकली चोरल्या आहेत तिघांनी मिळून दोन लाख तीस हजार रुपयाच्या वस्तूंची चोरी केल्या सदर गुन्ह्यांचा तपास करण्याकरता पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एक पोलीस निरीक्षक डी बी वागचौरे पोलीस उपनिरीक्षक पी पी पुजारी पोलीस उपनिरीक्षक एन के करचे हेड कॉन्स्टेबल विजय पाटील पोलिस नाईक पोपट गावित पोलीस कॉन्स्टेबल अनंत कोंड्रे राजू सावंत यांनी तपास करून एकूण पाच मोटरसायकले व दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड उघडकीस आणून एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा चोरीचा तपास लावला